आज काय बनवतो आपण? शेंगदाणा आणि लसणाची सुकी चटणी ना। त्यासाठी साहित्य बघूया आधी काय काय लागतात। त्यासाठी लागणार साहित्य काय काय आहे सांग आधी। हे 10 मिरच्यो, हे एक वाटी शेंगदाणे, हे आपण भाजून त्याची साला काढून घेतली, साला काढून घेतली। हे दोन खोबऱ्याची वाटी, सुक्या खोबऱ्याची वाटी, सुक्या खोबऱ्याची, आणि हे जरासा गुळ, गुळ आणि जराशी चिंच, ह्याला अर्धा इंच, अर्धा इंच, आणखी हे एक कांदो लसणीचो इथे पाकळी होतो आणि मीठ लागतला ना। आणि तर आधीच्या काळात लोक ही चटणीच खायची ना, भाकरी वांगडा खायची किंवा तिळाचा तिळकुट असलं। तर पावसाळ्यात आपण बनवून ठेवायचो ना, बनवून ठेवायची आणि मग भाकरी बनवून सकाळी ही खायची चटणी। घावण्याबरोबर मस्त लागत, तोंडा कसा तर मस्तच, तर अगदी झटपट होणारी असं चटणी आपण करून घेऊया आधी। आता या काय करायचं आहे, खोबरा किसू घ्या ना, खोबरा किसू घ्या आणि हे मिरची बारीक करून घ्या आधी। हा चालत, आधी आपण पाट्यावर करायचं असणार तू कि मी? ते मिक्सर नव्हते, ते होण्याची वायना असेल ना। हा तिथेच करायचं, वायनात कुटायचं असं होते, पारूच्या पारूच्या घेणार केळ्या, पण आता आपल्या मिक्सरात लावू होई होती। चला दा खनपती झालेत कशी, तशी आमची वायना होती, प्रत्येक घरात वाईन असायचा, जमिनीतच केलेला, जमिनीतच केलेला। चल आता आपण वैता करून घेऊया बारीक, पुढचं जाऊया। होय, नवीन आडर आहे वैते, काचरे पडून घेत ना, पडून घेतले आणि मग मिक्सरात बारीक करत, बारीक करणार मिरची बरोबर, मिरची मिरची परत शेंगदाणे, पटकन बारीक होत कासरे पाडल्यावर, आणि अतिशय चविष्ट अशी चटणी होता। भाकरी वांगडा किंवा काय भाजी बिजी नसत तर तुम्ही मस्त वगैरे खाऊ शकता, कशा वांगडा जेवणावर तोंडाक लावून। आता सुका खोबरा आपण जे कासरे पाडून घेतलो ना, हे कासरे पाडून घेतलं आणि मिरची, आता मिरची तोडून मिक्सरच्या भांड्यात घालायची, मिक्सरच्या भांड्यात पहिली मिरची आणि काय लावून घेतलो बारीक करून घेतलं, आणि खोबरा, खोबरा आधी बारीक करून घेऊया कारण करूक वेळ लागतो, बारीक वेळ लागतात। खोबरा आणि मिरची बारीक करून घेतली ना कारण बाकीचा होत, आधी मिरचीचा अंदाज घेऊया आपण कशी तिखट, जर कमी वाटली तर मग वाई जरा मिरचीची पूड घालायची ना, पूड घालायची, आता आम्ही आधी बारीक करून घेतो मग तुमका पुढची कृती दाखवतो। बघू शकतास तुम्ही मिरचीची आम्ही वाई जरा दोन तीनदा फिरवलो तर बारीक पूड झाली ना, काय बघूया ना, फिरून घेतलो ना आपण, फिरून घेतलं खोबरा आणि मिरची, या बघा ही अशा प्रकारे होऊ होती फिरवल्यावर। आता भुतूर आपण लसणीची जे पाकळी असत ते घालायची, लसूण आला आणि जरासा गुळ होता आणि जराशी चिंच, आता ह्या आपण एकदा पुन्हा एकदा फिरून घ्यायचा आणि शेवटी त्याच्यात मग आपण शेंगदाणे घालायचे। ह्या फिरवल्यावर आता आपण मीठ घालून घ्यायचं, त्याच्यात मीठ घालून घ्यायचं लागत बरा सगळं, चवीपुरता मीठ घालायचा आणि पुन्हा एकदा बाय फिरून घेऊया आपण। तर यात आपण लसूण आणि या फिरून घेतलो ना, लसूण मिरची आला खोबरा, आता त्याच्या शेवटी आपण शेंगदाणे घालायचे, शेंगदाणे घालतोय आता, शेंगदाणे घालून पुन्हा एकदा बाय फिरून घ्यायचं ना, फिरून घ्यायचं। शेवटी आम्ही शेंगदाणे घालून जरा वाईज फिरवलो, जास्त फिरवायचे नाही वाईजच, त्याचं भरड करूचो आपल्याक, आणि मगही अशा प्रकारे आपली शेंगदाणे आणि लसणीची चटणी तयार होतोय ना। आणि चव करून बघलंय मी तर चवीक अतिशय मस्त अशी झालेली आहे। तुम्ही भाकरी वांगडा किंवा जेवणात काय नसात तर वाईज तोंडाक लावून तुम्ही खाऊ शकतास ना, हे आधीच्या काय वायना वायनात कुटायचे ना, वायनात कुटायचे, पण तेव्हा जरा मेहनतीचं काम होता, आता ही 10 ते 15 मिनिटात होऊन जाता सगळा, आपल्याकडे शेंगदाणे जर भाजलेले असती तर लगेच होता, आणि फ्रीज मध्ये ठेवल्यावर तरी टिकू शकता ना, 10-11 दिवस आरामात राहू शकता, 10-15 दिवस होय ना। होय, तर ही शेंगदाणा आणि लसणीची चटणी तुमका कशी वाटली ही आमका नक्की कळवा, व्हिडिओ आवडलो तो व्हिडिओ लाईक करू विसरू नको आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।